नमस्कार राधा कृष्ण मराठी ब्लॉग मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. इथं बकऱ्यांना चरायला सोडलेले आणि कृष्ण चरायला सोडल्यावर त्यांच्या मागे पळत नसतात बाळा, त्यांना फक्त देखरेख करायची असती, पण हे कृष्णाला माहितीच नाही आहे. सुटतो त्यांच्या मागं काठी घेऊन, तर त्या लाठी घेऊन कांग्रेस येते बाजूला ठेव फटका लागून. सबसे पहिले फटका कृष्णही खाय. तर खूप मस्त चरायचं काम सुरू आहेत आणि आम्हाला पण त्यांच्या मागं फिरायला खूप मजा येते, खूप आवडतं. आणि या सगळ्या मोकळ्या वातावरणामध्ये आमचा पण टाईम संध्याकाळ खूप छान जाते. आणि आमच्यासाठी आम्ही एक छोटा असा व्हिडिओ आली. तर रामुनीला खूप चांगले फुलं आलेले आहेत आणि ही छोटीशी आहे तरी पण खूप मस्त आलेत. मोठ्या मोठ्या जाळ्या असतात आमच्याकडं तर. आणि आज मावशी इकडं बकऱ्या घेऊन आलेल्या आहेत चरायला, तर आम्हाला लगेच आवाज आला. मावशीने आवाज दिला की कृष्णा, कृष्णाची आई बाहेर या. तर आलो, तर बघा मस्त चरत आहे. आणि बकरीचं एक खास वैशिष्ट्य, जोपर्यंत हातात काठी नाही ना ती बिलकुल ऐकत नाही आपलं, किती पण लाडानं सांगा. जसं म्हणतात ना, लकडीशिवाय मकडी वटणीवर येत नाही, तशीच गंमत आहे. तर असंच आहे त्या बकरीचं पण. तुम्ही असं ढकलून जरी लावली तर नाही जाणार ती, पण जर तुमच्या हातात काठी असली तर ती सगळं व्यवस्थित करती. मस्त पाय मोकळा करायला आलेल्या आहेत आणि त्याबरोबर त्यांना हिरवा चारा आणि मनपसंत चारा खायला पण मिळतोय. तर इथं बोराटीचे काटे पण वाढलेले आहेत थोड्या थोड्या, तर तिथं पण मस्त ताव मारायचं काम सुरू आहे ना मावशी. काटे पण टसत नाही त्यांना बिलकुल. जुली राणी कुठे? कृष्ण घेऊन आला तो कसा वाटतो आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवत जा. आणि चांगला वाटला तर लाईक, आणि पहिल्या वेळेस आला असं तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरत जाऊ नका. तर असेच नवीन नवीन छान छान व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार. तर तोपर्यंत व्हिडिओला लाईक आणि नवीन आले तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही, ते अगदी फ्री असतं. हो की नाही कृष्णा? सगळ्यांना माहिती आहे, पण मी सांगतेय फक्त, राग मानू नका. तर परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत राधे राधे.